यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा येथे पहिले महिला पोलीस ठाणे झाले असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांनी संपूर्ण पोलीस ठाण्याची धुरा महिला कर्मचाऱ्यांवर सोपवली आहे. पोलीस ठाणे म्हटलं की तिथे बोटावर मुसता येईल एवढ्या महिला कर्मचारी तर पुरुष कर्मचाऱ्यांचा जास्त राबता पाहायला मिळतो. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा येथील पोलीस ठाण्याचा संपूर्ण कारभार महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आला असून धडक कारवाई असो किंवा पेट्रोलिंग हे सर्व कार्य महिला पोलीस कर्मचारी करणार आहेत. आतापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या नागरिकांचे समुपदेशन किंवा क्लरिकल कार्यच महिला कर्मचाऱ्यांना दिले जात होते. आता मात्र सर्वांना सक्षम करण्याचं कार्य पोलीस विभागाकडून होत आहे. लोहारा पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज महिलाच करत असून लोहारा पोलीस स्टेशनची 7 वर्षापूर्वी स्थापना झाली होती. तिथे आता 60 कर्मचारी कार्यरत आहेत. अशात संपूर्ण पोलीस ठाण्याची जबाबदारी महिलांना दिल्याने त्या सक्षमपणे कार्य करू शकतात असा विश्वास महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सर्वप्रथम तर मी माझे जे हे आहेत या यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री दिलीप पाटील भुजबळ सर यांचे खरंच आभार मानते की त्यांनी आम्हाला इतकी मोठी संधी दिलेली आहे. महिला आजपर्यंत कसं लोक महिला सक्षमीकरणाबद्दल बोलतात, पोलीस स्टेशनला महिला बऱ्याच काम करतात परंतु त्यांना पाहिजे तसा वाव मिळत नाही किंवा केलेल्या कामाचा त्यांना त्याबद्दल त्यांची पाठ थोपटल्या जात नाही. परंतु सरांनी ही संधी दिल्यामुळे आज आम्ही पोलीस स्टेशन, मी इंडिपेंडेंट पोलीस स्टेशन चालवत आहे, त्यानंतर माझ्या महिला अंमलदार, माझ्या महिला अधिकारी खूप चांगल्या काम करत आहेत. बीट अंमलदार माझ्या महिला सांभाळतात, त्यानंतर नाईट पेट्रोलिंग असो, आरोपीला अटक करणे असो, त्यांना कोर्टात प्रोड्यूस करणे असो, दारूच्या केसेस करणे असो, किंवा जे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निगराणी बदमाश आहे त्यांना पकडून आणणे असो, हे सगळे कामं माझ्या महिला अंमलदार आणि महिला अधिकारी करत आहेत आणि खूप चांगल्या प्रभावीपणे त्या सगळ्या कारवाई करतायत. अगदी तपास सुद्धा त्या फार चांगल्या पद्धतीने करतात. आणि जो माननीय पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ सरांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या नक्कीच आम्ही त्याला खूप चांगल्या प्रकारे सार्थ करण्याचा प्रयत्न करू. पोलीस स्टेशन म्हटल्यानंतर आम्हाला जी कंडिशन येईल ती आम्हाला फेस करावं लागेल आणि आम्ही सक्षम आहे ते सांभाळण्यासाठी. कारण आम्ही लेडीज घर सांभाळू शकते तर पोलीस स्टेशन का नाही सांभाळणार. आणि एरवी पण मी सिटी पोलीस स्टेशनला होती, रात्री बेरात्री काही गुन्हे यायचे, इतके व्यक्ती यायचे की आता आमच्यासोबतचे सहकारी जर जेवण करायला गेले तर आम्ही ते हँडल करत होतो. त्यामुळे आम्हाला असं वाटणार नाही की आम्ही करू नाही शकत. आम्ही ठामपणे सांगू शकते की आम्ही ते करणार, करून दाखवणार म्हणजे दाखवणार.